कधी कधी आमची लोक एखाद्या माणसाची चेष्टा करीत असताना नालायकासारखं काही भरडायचं असते, आणि चेष्टा करीत असताना लायकी ठेवली पाहिजे. लायकी ज्याला बायको भेट नाही ते दिल्लीतल्या लोकांचं इचकीत आहे. आपली काय लायकी असते? रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नाही, फार मोठे विद्वान शास्त्री, फार मोठे. आणि कालांतरानं रामेश्वर शास्त्रीच्या कानावर एक वार्ता आली, बोलोबा अंबिलेंचे सुपुत्र तुकोबा अंबिले यांनी केलेलं काव्य लोक डोक्यावर घेऊन नाचायले. 4092 अभंगाचं काव्य होत, लोक नाचायले. रामेश्वर शास्त्रीने विचार केला, कोण तुकाराम? म्हणे ते बोलोबा अंबिलेंचे पुत्र. काय केलं त्या तुकारामाने? 4092 अभंगाचं एक काव्य गाथा केलंय, अभंगाचा संग. सगळी लोक डोक्यावर घेऊन नाचतात. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं इतके वाक्य गोड येत, शहाणी माणसं तपासल्याशिवाय मोजीत नसतात. हे शहाण्या माणसाचं बिंब असते. शहाणी माणसं गाफील माणसाच्या नादी लागत नसतात, हे शहाणी माणसाचं शहाणीपण असते. माणसं मेंढ्यासारखी एक नदीत टाकली की सगळ्यांना पुढ्या टाकल्या असं नसतं, हे शहाण्या माणसांचं काम नसतंय. रामेश्वर शास्त्रीने विचार केला की माणसं मानतात त्या अर्थी तुकाराम विद्वान किती आहेत, पण खरंच तुकोबरायला मानू लागली माणसं. रामेश्वर शास्त्रीने विचार केला ज्याच्या विद्वत्तेचं टोक तपासण्यासाठी आपण थोडं हाडसून बघू, हाडसून बघू. आणि रामेश्वर शास्त्रीनं एक पत्र लिहिलं, ते पत्र तुकोबरायच्या घरी पोचलं. त्या पत्रात असं नमूद होतं, तुकाराम अंबिले कळावे, आपण जो 4092 अभंगाचा गाथा केला उद्या सकाळी 4:45 आमच्या वसरीवर आणून द्या, कळावे रामेश्वर शास्त्री बहुलकर, हा गाथा आमच्याकडे पाठवून द्या. हुद्दा साक्षरी रामेश्वर शास्त्रींची होती. रामेश्वर शास्त्रीचा शास्त्रीपणा सांगायला गिरगाव करायला 20 जन्म घ्यावा लागतील, 20 जन्म. इतके अधिकारी रामेश्वर शास्त्री होते, इतके अधिकारी, इतके अधिकारी. ओरिजिनल श्लोक जर पाठ करायचा असेल वेदातला, असे 10 श्लोक पाठ करायला बाळांतपणात डिलिव्हरी होताना, जितकं बाळांतपण म्हणजे डिलिव्हरी, हा शब्द जरा बाळांतपण लक्षात येत नाही, प्रसूती डिलिव्हरी, डिलिव्हरीमध्ये एखाद्या माऊलीला बाळाला जन्म देताना जितका त्रास होतो का, तितके ओरिजिनल वेदातले श्लोक पाठ करायला आचार्याला त्रास होत असतो. त्याला म्हणत असतात शास्त्री, आपले श्लोक थोडेच असतात. दुग्धम पिपासु मार्जारम इति ढगाळंच वातावरणंच निसर्गम बदलम भयम गारगुंडाम ठोकर ठोकरम पडंचम गव्हाची माती होईंचम जवाऱ्या पालथ्या होईंचम अरे सुंबळ्या, अशी असती का संस्कृत? कुठं काय संस्कृत? दम लागला तर थांबायचं, त्याचं नाव संस्कृत. असे रामेश्वर शास्त्री उद्या सकाळी गाथा पाहिजे. एक ना एक पान जमा केलं, चित्त शुद्ध तरी पान जमा केलं, कोर वस्त्र घेतलं, त्याच्यात तो गाथा बांधला, रात्रभर हृदयाशी गाथा ठेवला. 4:30 लक्षात आले, घड्याळ असेल का नसेल काय माहित, पण 4:30 तो कोबऱ्याच्या लक्षात आलं. बाळू थोडासा गोड आवाज, 5 रामेश्वर शास्त्रीच्या वट्ट्यावर गाथा द्यायचा आहे. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतो. गाथा उचलला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि विटेवरच्या मालकाचं स्मरण केलं, देवा काय लिहिलं रे मी गाथ्यामध्ये? मी माझ्या सासरवाडीचं वर्णन केलं नाही, मी माझ्या साडूंचं वर्णन केलं नाही, मी माझ्या मेहण्यांचं वर्णन केलं नाही, मी माझ्या जावायांचं वर्णन केलं नाही, मी माझ्या रक्ताच्या नात्यातलं वर्णन केलं नाही, मी भाऊभाऊकीचं वर्णन केलं नाही. देवा जो गाथा केलाय ना रे, अज्ञानी माणसाला मृत्यूलोकामध्ये सरळ जगण्याचा मार्ग मी तो गाथाच सांगितला रे देवा, मी काय वाईट केलं? देवा देवाला विचारलं, देवाला. आणि ज्ञाती माणसं दुसऱ्यावर दोष ठोतच नसते. देवा आता तुझ कळेल ते करी, 61 नाट आहेत, 61 नाट त्याच्यापैकी 1 नाट आहे. आता तुझ कळेल ते करे तारेसी. हे देवा तुला तारायचं का मारायचं तू ठरव. पाय देवा, हा गाथा निष्पाप आहे, अनंत जीव.
जीवांचे डोके सुपीक करणारा गात आहे. तरी पण शास्त्रींनी मागितलंय देवा तू ठरव, आणि सकाळी रामेश्वर शास्त्रीच्या दारात गाथा टेकला. रामेश्वर शास्त्री अधिकारी होते, पण बाजूला 10-5 चहावर शिफ्टी हालिणारे येडपट कुत्रे त्यांच्याही बाजूला होते. आला म्हणी गाथा. रामेश्वर शास्त्रींना नमूद केलं हा गाथा उजळायच्या अगोदर पाण्यात टाकावं लागेल. रामेश्वर शास्त्रींना सांगितलं का? कारण तुकोबारायला मानणारा वर्ग भरपूर आहे, ते जर जमा झाले तर आपल्याला गाथा पाण्यात टाकू देणार नाहीत. दोन चार खबऱ्यानं खालून एक दगड वरून एक दगड लावला, गाथा उचलला, इंद्रायणीच्या डोहाकडे चालला गाथा. पंढरपुरातल्या मालकाला मला असं वाटतंय भगवान शिवशंकर उठवायला यायला राहिले होते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. याच्याही पलीकडचा एक पुरावा सापला माधव महाराज बगरांचा. रात्री 1-1.5 जगाचा मालक जागा झाला. आई साहेबांनी विचारलं प्रभू एवढ्या रात्री का उठले, अजून भगवान शिवशंकर आले नाही. लक्ष्मी रामेश्वर शास्त्री माझ्या तुकोबारायांचं काव्य गाथा पाण्यात टाकणार आहेत, मग करायचं काय? तुला एक विनंती करतो लक्ष्मी, सकाळी 5-5 वाजता गाथा पाण्यात टाकायच्या अगोदर तुला जलदेवतेच्या रूपात पाण्यात जावं लागेल. जलदेवतेच्या रूपात पाण्यात जावं लागेल. ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मांडाच्या मालकिनीला सांगायलाय, मालक कोणालाही म्हणायचं नाही. जी बाई ज्याच्या नावानं कुंकू लावती तो तिचा मालक आहे, आणि ही सृष्टी ज्याच्या कृपेनं चालती तो जगाचा मालक आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो मालक असतो. कोणालाही मालक नाही म्हणायचं. आणि जगाचा मालक याच्या पलीकडे सांगू का? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय, आणि आपलं अस्तित्व कधी संपवायचंय, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि तो जगाचा मालक जगाच्या मालकिनीला सांगतो, लक्ष्मी तुला जलदेवतेच्या रूपात पाण्यात राहू लागेल. आई साहेबांना सांगितलं, मालक तुम्ही मला म्हणतात, मला. मालकानं सांगितलं, मग मीच तुला म्हणायलो ना, कोतवाल कुठं म्हणायला? तू जगाची मालकीन आहेस अर्थस्थितीतली, पण यहार स्थितीतला मी जगाचा मालक आहे, मी तुला म्हणतो ना. जी प्रभू, गाथा पाण्यावर जायच्या अगोदर जलदेवतेच्या रूपात आईसाहेब पाण्यात टाकला गाथा. गाथा टाकल्याच्या नंतर सर्वांना ज्ञात आहे तुकोबाराय इंद्रायणीच्या तीरावर एकांतात बसले, विचार करत होते देवा असं का केलं असेल रे, देवा मी काय वाईट केलं रे, देवा मी काहीच वाईट वागलो नाही रे, असं का झालं असेल देवा, अशी सारखं तुकोबारायचं चिंतन चालत होतं. एके दिवशी रामेश्वर शास्त्रीचा खबऱ्या तुकोबारायकडे आला. महाराज जी, ते तुकोबाराय होते. जी म्हणे रामेश्वर शास्त्रीने तुमचा गाथा पाण्यात टाकलाय, दगड बांधायला हेच होता आपण. नाना दगड बांधायला हेच होता, खालून वरून गाथ्याला दगड बांधायला हेच होता, हेच होता. म्हणे रामेश्वर शास्त्रीने तुमचा गाथा पाण्यात टाकला, तुकोबारायांनी सांगितलं हो टाकला. त्यांच्याविषयी तुमच्या अंतकरणात काही शंका? सतुभाऊ तुकोबारायनं त्या खबऱ्याला सांगितलं, ज्याच्या वाणीवर ब्रह्मकर्णेचं नितान ब्रह्मकन्येचं अधिष्ठान आहे, अशी पवित्र ज्याची वाणी, अशा रामेश्वर शास्त्रीनं अधिकार तत्वावर घेतलेला निर्णय मी खोटा म्हणणं माझ्या जिभेला किडे पडतील, ही तुकोबारायची वाणी. हे ऐकल्याच्या नंतर खबऱ्या रामेश्वर शास्त्रीकडे गेला. माधव महाराज मगर सांगायचे, त्याचे मायबाप मेल्यावर पण रडा नव्हता. तुकोबारायचं शुद्धांतकरण पाहिल्याच्या नंतर तो खबरी रडत रामेश्वर शास्त्रीकडे गेला, आणि रामेश्वर शास्त्रीला सांगितलं, शास्त्री तुकोबारायचा गाथा पाण्यात टाकायचा निर्णय तुम्ही चुकीचा केला. रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, अरे हे मला सुद्धा कळालं, पण आता कळालं, वेळ निघून गेली ना, करू काय? त्याच्यावर 13 दिवस उजाडला आणि गाथा जशाला तसा परत आला. धनी बगडा सही नाया, धनी बगडा सही नाया.
चार वाकांचं मत आहे, 13 दिवस पान पाण्यात राहिल्यावर कोरडे कसे राहतील, ते तुझा सिद्धांत असेल. पाण्यात कागद टाकल्यावर कोरडे राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे, पण पाण्यात कागद कोरडे ठेवण्यासाठी जगाची मालकीन पाण्यात बसली होती सुमळ्या, हे ध्यानात ठेवी. विश्वाची मालकीन पाण्यात होती 13 दिवस, जगाची मालकीन संतांसाठी. इथं बसलेल्या कोणाही मथऱ्यान घरी गेल्यावर मथरील म्हण 10 मिनिटं हौदात बस. म्हणून माय ते कागिरगावचा बाळ्या कीर्तनात म्हणला आणि मथऱ्यानं ऐकलं मला हरानात बस म्हणतो, माय मी का वघर गिघर हे काय अशा म्हणत्या ना आपल्या. 13 दिवस जगाची मालकीन पाण्यात, कोणाला म्हणायचं जगाची मालकीन, कोणाला भिकारी करायचं आणि कोणाला श्रीमंत करायचं, जिच्या हातात येते तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी लक्ष्मी लय येणा देल्यानं बी घरी येत नाही वरती. लय कोणाला वाटत नाही घरी या, हातवरी करावर पैसे कोणाला आवडत नाही, मी मरुस्तर त्याचे धोत्र धुतो. असा कोणी माणूस आहे का? काही काही माणसं उगत म्हणतात मला पैसे आवडत नाही, नाटके आहेत तू हे म्हणरे प्रमाण. ऐसा कोण आहे हे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे, कन्या पुत्र घोळे दार, कन्या पुत्र घोळे दार धर. ऐसा कोण आहे नावडे गिरगावकरांचं वाक्य ऐकणार. मी सांगितलेलं वाक्य आमच्या पोराची माय ऐकायची नाही, तुम्ही कसे ऐकत? कन्या पुत्र घोडे दाराधन कशात तरी कुठलाच भेटू शकत नाही, आवडत नाही असा माणूस होत नाही. माणसं बेजार होते पण नाही. मी तुम्हाला सांगतो, बेजार झाल्यानं जर लक्ष्मी आली असती तर आम्हाला श्रीमंत झाले असते आणि आरती भिकारी झाले असते. पोते कोण उचलित आहे? आरती का हमाल भाऊ हमाल. आणि श्रीमंत कोण होते? आरती. ललाटीचे लिहिले नकुश काही केले प्रारब्ध. हा लक्ष्मी का झटका देत काय सांगता येत नाही, खसखशीच पोत. आमची इथले एक जण शिलूच्या बाजाराला गेलं रगील होत आणि 30 किलो खसखशीचं पोत घेतलं शनिवारचा दिवस. आम्हाला सांगितलं पोत माझ्या सारखा झाला, मी महाराज असून इतकं रगील म्हणले ते किती असेल याचा कल्पना करा ना. दादा हमाली देऊन टाका काय, सकाळी सकाळी टकटक लावले पुढच्या बाजारी देईन. ते हमाल होत, त्यान पोतड टाकलं पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं, गड्यान गिरगावला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला ए दुकानात खसखशीचं पोत टाक, रिकामच. गिरगाव पासून शेलूल खसखस पाहिली, दाना नाही दिसला आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी. लक्ष्मी सारखी चंचल आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला महाराज पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही, नंबर एकचे टाटर चोरणार मीचे. मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असतील याचा विचार कर. एक जण म्हणला आपल्यासारखा चालूच कोण नाही, अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलंय ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपार हल्लंय ते किती नंबरचा गुंड असेल, हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही, त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का, काय व्याप्ती असेल. असो गाथा 13 व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का, ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुकोबरायचं, काय भक्तीचं टोका असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. लक्ष्मी दिवस लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडत्यात.
श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो कहवा वाकडीला हेक नाही पण मग जाचन जेवायचं असं 13 कीर्तनाला गेलो म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो 2:15 वाजले तवरक सोडून घेतला तिनं म्हणलं कस काय सोडा सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या आमच्यावर घेतले तुमची खसखस पिकती नाही का तू म्हणलंय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्यावर कळत किती वर पडतात तुम्हाला तर आमच्यावर घेतलं की यायला वाटतंय महाराजायचं सगळं इचकलेलं आहे का हे नका भार्या जगाची मालकीन 13 पाण्यात तुकोपराला एका व्यक्तीने विचारलं काव म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला तो गाथा जशाला तसा परत आला उद्या जर त्यांना कळालं त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर तुकोबराय म्हणले निमूटपणे देऊन टाकील अंतकरण निष्पाप नो कवडीचं पाप नाही ना अंतकरणात अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला पण रामेश्वर शास्त्री गेले नाही का गेले नाही जावाच वाटत नव्हतं काय घेऊन गेले पुढे ऐका रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले तुकोबरायची आरती लिहायला बसले आरती आणि आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली टाक होता दौत होती मशियाम भवे टाकेशु मशी म्हणजे शाही टाक म्हणजे पेन लिहायचा पेन याच्यापूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते त्या दौतीतली शाही संपली तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं इतकं दुःख अनावर झालं तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते आमचा हयातीतला व्यक्ती इतका कारडतो पितर पितर विचार करायचे पितृदेव रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असतील इतका शोक का करत असतील अनुस्थित नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं तुम्ही इतकं दुःख का करता जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते लोणी कडवा तुम्ही पातेल्याच्या बुडाला खरखर राहते किती लोणी धुल्या खरखर आहे चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या त्याला दाग आहेच पण एका तिळा इतकं सुद्धा अंतकरण पापी नव्हतं इतकं निष्पाप अंतकरण तुक बरायचं आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली याचं दुःख वाटतंय म्हणून रडायलो काय गहरून आला असं परिणाम काय झाला ताक घेतला आणि मांडीत टोचला मांडीत स्वतःच्या जन्नुर्जंगा भयो स्थित मांडीत टाक टोचला तस दिशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकायला लावलं आणि त्या शेवटचं कडव आरतीच कोणतं कडव रे असारा तुलनेशी ब्रह्म तुका श्याले हे कर्म रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तान कडवल्या सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं पागल झाले तुम्ही ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली काय त्यांच्याकडे सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या सगळ्या विद्वानांच्या आप्पा कशा मुसक्या आवळल्या अरे ज्या व्यक्तीचं अंतकरण नुसतं शुद्ध नाही
आपण ज्याच्या नावाने संध्या करतो का तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडू एखाद मने रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही दुजा प्रत्यक्ष विटेवरचा मालक तू कोपर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकतात त्या अर्थी गणेशबुवा वैर होत का नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरतं असो हरसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायचे श्रोतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं याच्यासाठी तुकोबरायकडे काय होतं ते पहिलं चित्त शुद्ध शब्द में चित्त शुद्ध शब्द में पुण्याला श्रीमंत माणसं होते पेशवे श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं इथं बी नेमकं गाढ वाढत ना माणसं कोणालाही श्रीमंत त्यांना 400 एकर जमिनी सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत पाकिस्ताने आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालायका. माणसं कशालाही मानित आहेत कशाला बी असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू राधेचल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी ह्या रस्त्याने राधा कशी येईल कशाला बी राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन तुझ्या बायकुल लाव ना राधाला गोंडे लावायची काय गरज आहे महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय तिला गोंडे लावायची काय गरज आहे जिजा या गोंडे लावणाऱ्याची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागा बसता जेवून काही नाटको काही काही. एका गावाला गेलो म्हणले इथं भजनाला ताई आल्यात महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मह जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय मी जेऊस तर एक दोन अभंग बैठकीतूनच ऐकतो सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती ते दुधन भाकरी तो बाहेर झाली पक्कनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली आपण तिचं दर्शन घेऊ यालाही हे नसतो विषय त्याला एकदा काल्याचं कीर्तन चालू यशोदेने विचारलं कृष्णा कुठे गेलता आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का पण काय सांगायचं ती गोपी घरी नव्हती बरं का आणि फार वेळ थांबलो आई पण गोपी घरीच नव्हती बरं का म्हणून मी वापस आलो बरं का लागलीच आसाराम सारख्यांप्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी
गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी म्हणलो फोन करून जायचं ना त्या गवळणी फोन नव्हता का माणसं यालाही मानते गोड प्रमाण म्हणलो तुम्ही छान वा श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही अडीचशे मशाली सोन्याचे एक मशाल पावणे दोन ते अडीच किलोची सोन्याची ते काय मय सासरे नाही मय काय साडू नाही घरच्याच चोंभाळ्यावर मला बाळू महाराज घरच्याचलंय चोंभाळी तू घरच्यातलंय सांगत श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या पण नाद लागला चुकीचा गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बोलली चित्त शुद्ध तरिया उदाहरण क्रमांक दोन तुकोबाराचा पुरावा ऐकला तुम्ही बघा पुढचा गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी मी काय पाहिली नाही मी फक्त वाचली मी अजून कोणत्याच पाहिले नाही फक्त वाचवायचा नाच जास्त गान सम्राज्ञी त्या काळातली नृत्य सम्राज्ञी महान विख्यात होती विख्यात होती विख्यात होती तिचं वाड्यावर गायन आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबराय निळोबरायची भेट झाल्या त्या माऊलीनं दर्शन घेतलं प्रणाम महाराज प्रणाम बाळू आवाज महाराज हे विचार काय चार महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही आता ते निळोख बराय होते त्याला काही पाकिटाचा समन नाही काही समन नाही ते अधिकारी लोक होते करू म्हणले तुमच्या वाया देवघरात चातुर्मास काय ते देवघर काय ते वैभव काय ते थाट काय तो अधिकार काय ते नाविन्य श्रीमंती होती वैभव होत निळोख बरायचा काकडा निळोख बरायचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता असा काकडा आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस्तरी चौथ्या मालिकेत जातो म्हणजे बऱ्याच मशी पण साखळ्या तोडी त्याचा असा काही काहीचा काकडा पुरे जन्मे पाप केले तो या जन्मात कोणतं पुण्य इतक्या जोरात इतक्या जोरात इतक्या जोरात की बघायचंच काम नाही निळोबरायचा पुरावा आहे ग्रंथ वाचित असताना ज्ञानेश्वरी ग्रंथ पुराण वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्याने याच्यात पडलं पाहिजे जाणती गायक चतुरते रामायण चालून राम वनवासाला चालले लगेच एक जणांप्रमाण म्हणले कसा मला टाकून गेला राम रामायणकार म्हणले थांब तू माय मेले असाच रडशील का असा सोर असतो त्याला नेहमी काय सोर असतो धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला येते प्रातार विनियोगीर भैरीती सम्रास्ती तो गाणार भय जायतीर तृणार भय जाती स्थित हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत गीतीनं वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं इतका काकडा गोड इतका गोड काकडा इतका तो काकडा निळोबरायचा निळोबरायचा काकडा सुरू दुपारचं भजन सुरू संध्याकाळची पंचपदी तीन टाइम भजन पण निळोबरायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबरायचा स्वर पडला तिच्या लक्षात आलं आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबरायचा स्वर ऐकला असेल पण आपण ज्या राजाला भुलवलंय त्यानं निश्चित निळोबरायचा स्वर ऐकला नसेल ज्या दिवशी हा राजा निळोबरायचा स्वर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या माणसाला बऱ्याच काही काही नालायक गोष्टी आवडत असतात चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं ते भजन करणार मथर काढून द्या चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतोय काढून द्या काकडा पंचपदी आटपली संध्याकाळचं जेवायला ताट लावलं
किंवा चातुर्मासात एक एक दिवसात एकदा जेवत असतील हे काय असेल मला काही माहीत नाही. तेंडळ बऱ्या होते पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं, आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब, मी चार महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरंय महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे तुम्हाला इथं ठेवायचा नाही. जी आई साहेब, सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं, दादा एक मिनटं, ज्या बाईनं एक दीड महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेस नपुर येतो मी, येतो येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला. तिनं सांगितलं, महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही, मालक जे सांगेल ते. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रत्ता, पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते, एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबराईने वचनबद्ध केलं, बाई मी थांबेल, मी टाळ वाजल्याशिवाय जीवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगा योगानं तसंच झालं, तसंच झालं. निळोबराईची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून देणार, बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला, इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं, जा काढून दे. पण काही काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, काही काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही काही घरी, की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत त्या देशातल्या स्त्री, काही काही एवढ्या पवित्र, एवढ्या पवित्र. ज्या बाईची चप्पल सुद्धा कोणाला बघायला भेटत नाही ती दरबारात आली आणि गंगाबाई नावाच्या स्त्रीला मान खालून विचारली, विचारलं, बाई या व्यक्तीच्या भजनानं तुला अडथळा काय? नाही म्हणे मला पटत नाही. कट्टर विरोध, कट्टर विरोध. ठीक आहे बाई, तू कधी मानशील यांना? काय केलं तू मानशील? वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं, दरबारात टाकलं. माझ्यापेक्षा जर यांचं गायन श्रेष्ठ असलं असं हे म्हणत असतील तर यांनी गायन केल्याच्या नंतर वाळलेलं झाड हिरवं व्हावा. मी त्या दिवशी यांचा विरोध करणार नाही. डब्बा घेतला, उन्हाळीचं झाड होतं, वाळलेलं खनक वाळलेलं. पूर्वी उन्हाळीच्या झाडाच्या झाडण्या करीत होती माणसं. एका डब्यात ते झाड उभं केलं वाळलेलं, पालं नाही, काड्या नाहीत, नुसती काडी अशी, त्याला शेंगासुद्धा नाहीत. आणि निळोबराय खाली बसले आणि तुकोबरायचा गाथा हृदयाशी लावला. जीवनभर ज्या साधूनं काहीच पाप केलं नाही, जीवनभर ज्या साधूच्या वाणीनं विश्व हरिनामानं ढवळून काढलं, जीवनभर ज्या साधूच्या अंतकरणात तिळाई ती खरखर नाही, अशा साधूचं मी शिष्यत्व केलंय. विटेवरच्या मालकाचा तिरस्कार केला, येथे तुझं लागी बोला गेले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. निळामध्ये आम्ही नोळखोजी देवा, तुक याचा धावा करीत असो. बरा गुरुवर या, मी पंढरपुरातल्या मालकापेक्षा तुम्हाला मानतोय. तुम्ही टाकलेल्या पावलावर पाऊल टाकून चालतोय. एका तिळा इतकं आतापर्यंत काहीच पाप केलं नाही आणि समाजाला बोलवणारी, समाजाला वाम मार्गाला नेणारी एखादी माऊली, देवा तिचा आणि माझं काही वैर नाही. देवा ती नृत्य करते तिचा आणि माझं काही वैर नाही, ती गायन करते अवडंबरीचं तिचा आणि माझं काही वैर नाही. पण मी परमार्थिक आहे, ती अवडंबर क्षेत्रात आहे, तरी पण तिनं माझा विरोध करावा. देवा मी केला नाही रे तिचा, केला नाही, केला नाही, तरी पण मला पैज लावायची वेळ आली. हृदयस्थ गाथा केला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि श्रद्धेनं गाथ्यातला एक अभंग
काय स्वरात गायला असेल, विटेवरचा मालक जाणे, आडवं पडलेलं डबक्यातलं झाड सरळ झालं, त्याला पाला आला, त्याला फुलं आले आणि तात्काळ त्याला शेंगा लागल्या। ही निळोबरायच्या गायनातली ताकद। राहिलेला दुसरा चाळ खिडकीतनं फेकून दिला, पाणी घेतलं हौद असेल रांजून असेल, घागरभर पाणी अंगावर घेतलं आणि गंगाबाई नावाची नृत्यांगना निळोबरायची स्त्री स्वप्न स्वरूपातली पहिली शिष्या झाली। पहिली शिष्या तमाशात नृत्य करणारी बाई, तमाशात नृत्य करणारी, तमाशात। मला असं वाटतंय, मी एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचा पुरावा सांगतो, नंतर एक तमाशात लावणी गायली होती ती कीर्तनात म्हणत नसते पण आठवलं म्हणून म्हणतोय। मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला। तमाशात नृत्य करणारी बाई निळोबरायचा नितांत विरोध करत होते पण एका तिळा इतका विरोध न करणारा निष्पाप अंतकरणाचा साधू ज्यानं त्या स्त्रीविषयी काहीच पाप केलं नाही, म्हणून तमाशात नृत्य करणारी विरोध करणारी स्त्री नुसती मित्र नाही तर निळोबरायची शिष्या झाली। परिणाम शत्रु मित्र होती, चित्त सुखकारी शत्रु मित्र हो, शत्रु मित्र हो, चित्त सुखकारी शत्रु मित्र हो, काही काही माणसं निष्पाप असतात पण नालायक माणसं त्यांच्या अंतकरणात गैरसमज निर्माण करून देत असतात आणि काही काही इतकी हलकट असतात किती चांगलं वागा त्याला दोष काढायची सवय असते। अश्वस्थामा नावाचा व्यक्ती महाभारतात इतका हलकट, तुका म्हणे अंगी दुर्गंधी अश्वस्थामा मारी पांडव पुत्र, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, एवढी दुर्गंधी काहीच्या अंतकरणात की विचारताच होईल। मशीन दोन चार झाड खाल्ले, बोलून घेतले, सन 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 मंबाजी बोन मारलं, एका तिळा इतका काही शब्द नाही। कल्पना करा, सहन करण्याची ताकद किती मोठी असते, ती माणसं पुढे जाऊ शकतात।
पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे होते, 1425 गडी होते जिजा, 1425 गडी। हो मी काय गांजा ओढून नाही आलो, दोन चारच बाय आमच्याकडे रातून दिवस कामाला, दिवस कापूस असतात आणि रातच्या काय तुला आणत्यात का काय? आणि बाजाराच्या दिवशी पैसे मागायला आले कुठे दादा? ते आताच शिरूला गेले, ते जे उठे तर घरीच ते मयात चपला घालून गेले। 1425 गडी मालकाच्या घरी प्याला भर दूध प्याल्याशिवाय कामाला जात नव्हते, म्हणजे नियमच होता आबाजींचा। जर जिजाबाईनं सांगितलं असतं आबाजींना माझ्या मालकाला मंबाजीनं मारलंय तर मंबाजी अशा समुद्रात टाकला असता तर जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला सापडला नसता। पण नम्रता होती भाऊ या लोकांकडं, फार फार चारित्र्य संपन्न लोक होते, दुःख सहन करण्याची ताकद होती, हो विरोध नव्हता, अत्यंत कोमल अंतकरण। बार बार घरी जावं तर पत्नीला कळलं, म्हणून दुपारची वेळ इंद्रायणीची वाळू तापली, अंगातली निमस्ती काढली आणि बोटासारखी अशी चरहाटासारखी वळ आली ते पाठीवर, गरम वाळून पाठ शेकली तुकोबारायन, पाठ शेकली पाठ घातली, निमस्ती घरी आले। पानग वाढण मिठाचा खडा, परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा। एखादं पानग, दीड पानग, दोन पानग तुकोबाराय मिठाच्या खड्यासोबत खात होते, त्या दिवशी अर्धच पानग खाल्लं। मालकिनीने विचारलं, मालक सकाळपासून बाहेर गेला तर जेवायचा निर्णय अर्ध पानग का खाल्लं? आवले आवडीन बायकोला आवले म्हणायचे, आवडे आज जर भूक नाही याच कारण सांगू, अख्खं शरीर खनखन करत होत, एवढं मारलं होतं मंबाजी बुवाने, इतकं मारलं इतकं मारलं क्षमत नाही तर मारलं। तुळशी वृंदावनापाशी एका अंगणावर अंग टाकलं, घरातली सगळी जण झोपली। या भारताची स्त्री इतकी पवित्र आहे, उन्हाळ्याचे दिवस चांदण्याचा प्रकाश आणि तुळशी वृंदावनाकडे पाठ करून झोपलेल्या मालकाची पाठ चांदण्याच्या प्रकाशात पाहिली, अंतकरण गहरू राहिलं, देवा किती निष्पाप माझे मालक, काय अंतकरण माझ्या मालकाचं कोमल, कोण मारलं असते? उठवलं त्याने झोपलात आहे आवले, मालक मला कळालं असतो मी का जेवला नाही, आवले मंबाजी बोन मारले का मारले, मसड गेली त्यांच्या शेतात। जिजाबाईचा अधिकार इतका मोठा होता, ह्या बाईच्या पायात काटा मोडर पंढरपुरातलं गुरख्याच्या रूपातून येत होत, कल्पना करा बाईची ताकद किती मोठी असेल, बाईचं भक्तीचं टोक किती मोठं असेल। माझ्या लहानपणी काटा मोडायच्या नंतर काटा काट्यानं काढित होते, पण काटा दिसण्यासाठी तोंडात बोट घालायचं, बोट ओलं करायचं, मग त्या पायाला फिरवायचं, एकदा बोट फिरल्यावर काटा दिसत नसतो पुन्हा बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा त्या पायावर फिरवायचं, हे बोट तोंडात ओलं करून पायाला लावित होता जगाचा बाप पंढरपुरातला मालक। काटा उघडा केला सुत भाऊ, काट्यान काटा नाही काढा, ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे त्या जगाच्या बापानं ओठ लावले जिजाबाईच्या पायाला आणि दातानं काटा उपटून घेतला, त्या बाईनं काय केलं मंबाजी बजळाल नसता। चंद्रकांत बुवा किती किती शकामदात जळाला असता मंबाजी, पण तुकोबारायनं सांगितलं आवले नको नकोय, आवले नकोय पडा तुम्ही। त्याच रात्रीच्या 1 वाजता मंबाजी बुवाच्या आश्रमात फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत बलाढ्यशाली गडगंज श्रीमंती मान्यता प्राप्त व्यक्ती, शिष्याने तुकोबारायला पाहिल्याबरोबर अरे बापरे म्हणजे काल मारले रातच्या आले काय करते, मंबाजी बोला नमस्कार केला असेल नवल नाही, आपण शिष्याचेच पाय धरले,
काय काम एकच उपकार करा ज्या मंबाजीनं माझ्या पाठीत काठ्या मारल्या त्या मला त्याचे हात दाबायचे किती दुखले असतील पण काही शिष्याच्या लक्षात आलं आधा कदा जर रागाच्या भरात गळा दाबला तर भीती होती ना भीती होती मारलं होतं तसं पण त्यांच्याही लक्षात होतं तुकोबाराय या विकृतीतली लोक नाही दाबले हात पाय ते मंबाजी सामान्य नव्हता पुराणात अधिकारी लोकांची नावं येत असतात मंबाजी एवढे मोठे अधिकारी होते एवढे मोठे अधिकारी होते रुद्र सुक्तामधला एवढा प्रख्यात पंडित होते की ज्याच्या वृत्तसूत्राचे स्वर ऐकल्याच्या नंतर काशीतला मालक येडा झाला आणि रोज सकाळी 2:45 उठवायला येत होता शंख वाजित होते मंबाजीच्या कानात शंकर शंख वाजित होते शंख हो आपल्याला उठायचं असेल ते अलाराम लावा लागतोय मंबाजीचा अलाराम काशीतले शंकर होते काशीतले शंकर शंख वाजल्याबरोबर पहाटे उठायचे तुकोबारायच्या लक्षात आलं भगवान शिवजी येतील आपण निघून जावा शिवजी आले आणि उठिले उठिल्याबरोबर प्रणाम केला शिवजी निघून गेले आणि रात्री जेवढे सांभाळायला होते का नाना त्याला सांगितलं इकडे या ए लावदार आतून कडी लावली बेतान इकडं आणमधले बेत इकडं सांगा रात्री हातपाय कोण दाबले सांगा कोण दाबले रात्री हातपाय बंडूबुवा शिष्याला वाटलं नक्की तुकाराम महाराजांनी याच्या फासुल्या मोडल्या दाबू दाबू ततपप 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 मम चालले म्हणले बेट्या होत लक्षात घ्या तुम्ही सांगितलं तरी बी हाणणार चुकल्यावर आणि नाही सांगितलं तरी हाणणार त्याच्यापेक्षा मुकाट्या सांगा निमूटपणे एकानं सांगितलं तुकाराम महाराजां तुमच्या हात पाय दाबले तुकाराम हा शब्द सेवकाच्या तोंडातून पडणं आणि मंबाजीच्या कानावर आदळणं आणि मंबाजीचे डोळे रडत नव्हते मंबाजीचं अंतकरण रडत होतं शिवाजी भाऊ अंतकरण रडत होतं अंतकरण कुरळ आला अंतकरणातून आणि तेवढ्या सकाळी इंद्रायणीचं स्नान न करता इंद्रायणीचं स्नान करून बाहेर आलेले तुकोबाराय म्हणून मामा पाय धरले मंबाजी बाबांना पाय धरले माफ करा खंटाच्या काठीला मारणारा मंबाजी निष्पाप अंतकरणाच्या तुकोबारायच्या सानिध्यात बुटासह दर्शन घेऊन त्यांचं शिष्यत्व पकारलं पण ताकद कशाची पहिल्या कडव्याची चित्ता सुद्धा तरी मित्र हो चित्ता सुद्धा तरी मित्र हो कधी कधी आमची लोक एखाद्या माणसाची चेष्टा करीत असताना नालायकासारखं काही भरडायचं असते आणि चेष्टा करीत असताना लायकी ठेवली पाहिजे लायकी ज्याला बायको भेट नाही ते दिल्लीतल्या लोकांचं इचकीत आहे आपली काय लायकी असते रामेश्वर